महाराष्ट्र वीज कामगार महासंघ परंतु ही कृती संघर्ष कृती समितीचा एक हिस्सा आहे. या 30 संघटनांनी या सरकारला या प्रशासनाला एक महिन्यापूर्वी एक नोटीस दिली आणि अंडूक झोनच्या जवळपास पूर्णच्या पूर्ण आणि नवी मुंबईचे जे काही झोन आहे झोन अंतर्गत महावितरणची पूर्ण व्यवस्थाची नवी लायसन्स अदानीला देण्यावर घाट घातला गेला. अदानीने या निर्बंधाचं जे पालन करून एमईआरसीकडे त्याच्याबद्दल अर्ज केलेला आहे. एमईआरसीकडे अर्ज केल्यानंतर आम्ही सरकारशी यावर चर्चा केली. सरकार कुठलंही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत ही जर कंपनी ही महावितरण कंपनी की ज्याला केंद्र सरकारतर्फे असंख्य पुरस्कार मिळालेले आहे आणि आज अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली की एकाएकी अशा प्रकारची महावितरणचा मोठी कंपनी असलेली अदानीला देऊन टाकण्याची हा जो घाट आहे हा घाट कृपया सरकारने थांबावा. याकरता आमच्याशी अनेकदा चर्चा झाली परंतु चर्चेतून ज्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की कुठलाही मार्ग या ठिकाणी मिळत नाही तेव्हा सध्या आम्ही ही 72 तासाची नोटीस या सरकारला बजावलेली आहे. या 72 तासानंतर समजा या ठिकाणी तर कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही तर त्याच्या संबंधात 18 जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपाची सुद्धा नोटीस रिकासपेला दिली गेलेली आहे. आज या नोटिसीचं सगळं हे वातावरण पूर्ण महाराष्ट्रातलं जर पाहिलं तर आमचा संप हा 99% यशस्वी झालेला आहे. सगळे सबस्टेशन्स सगळे ऑफिसेस या ठिकाणी 1 ते 2% लोक फक्त अभ्यंतर बसलेले आहेत परंतु सगळ्या ठिकाणी 99% हा संप यशस्वी झालेला आहे आणि याची धास्ती या सरकारने घेतलेली आहे. म्हणून माननीय ऊर्जा मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 1 वाजता कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चेला बोलवलेलं आहे. चर्चा केली जाईल चांगल्या वातावरणात केली जाईल परंतु सरकार कुठलंही म्हणणं आमचं ऐकून घेणार नसेल आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही कुठलीही गैर करणार नाही आणि संप यशस्वी करून दाखवू. आम्ही यशस्वी केलेलंच आहे परंतु 18 तारखेला जो बेगुलच संप होईल आणि त्यानंतर या देशातली विद्युत व्यवस्था तर पूर्ण बिघडली या महाराष्ट्रातली विद्युत व्यवस्था पूर्ण बिघडली तर हे सरकार याच्याकरता जबाबदार आहे. जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी आम्ही घेतलेली आहे. कुठल्याही आमच्या सभासदांना आम्ही असं सांगितलं आहे कुठल्याही प्रकारचं सॅनिटायझेशन या ठिकाणी होणार नाही. जोपर्यंत विद्युत प्रवाह सुरू राहील तो सुरू राहील त्याच्यानंतर तर अखंडित करत याचा त्रास जनतेला होणार आहे आणि जनतेचा आक्रोश आणि कामगारांचा आक्रोश जर झाला या सरकारचं काय होईल यांनी यांना ठरवून घेतलं पाहिजे. या ठिकाणी अनेक लोक येतील पॉलिटिकल लोक येतील बोलून जातील परंतु आम्हाला असा अनुभव होतो एकही पॉलिटिकल माणूस या आमच्या सोबत नाही आजपर्यंतचा.